नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये। पाहूयात शेतीसंबंधीतील आत्ताची महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। मागील वर्षीच्या हंगामात कापूस उत्पादनात घट झाल्यामुळे यंदा कापसाची आयात दुप्पट होण्याची शक्यता आहे। कापसाला तुटवडा असल्यामुळे नवीन हंगाम सुरू होईपर्यंत कापसाचे दर वाढलेले राहण्याची शक्यता आहे। यंदा 30 लाख गाठी कापूस आयात होण्याचा अंदाज उद्योग क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे। मागील वर्षी जवळपास 6 लाख गाठी कापूस आयात करण्यात आला होता। जुलै अखेरपर्यंत 14 लाख गाठी कापूस भारतात दाखल होईल, तर 10 ते 11 लाख गाठी कापूस सप्टेंबरपर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे। काही जहाजांना भारतात यायला उशीर होत असल्यामुळे सुमारे 2 ते 3 लाख गाठी कापूस ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होण्याचा अंदाज आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष यांनी सांगितले आहे। तर कापसाची आयात दुप्पट होणार असली तरीही भाव मात्र वाढलेलेच राहण्याची शक्यता आहे, कारण सध्या कापसाचा तुटवडा जाणवत असल्याने नवीन लागवडीचा माल उपलब्ध होईपर्यंत टंचाईची स्थिती निवळण्याची शक्यता नाही। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनही टच करा। परत भेटूत नवीन अपडेटसोबत। धन्यवाद।